गुरु साक्षात् अवधूता शरण लाई।
प्रेमरदा
ಕಾಶೇ ಭಯ ಕರೋತಾ ಭಿ ನಾಗಲಿ ಚಿಂತಾ ಭಿ ನಾಗಲಿ ಚಿಂತಾ ಭಯ ಕರೋ ಸಂಸಾರ
तुझे पानी साधना साधक साधिनी चा साधना साधक साधिनी चा सद्गुरु देवी का
अधिकार
प्रकटना करा
Thank you.
जय। श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुणानंद महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त अम्मी मुरबा श्री जगदगुरु साईनाथ महाराज आदि श्री सद्गुणानंद दादा जैसे चरणी भक्ति भावने ने आज अच्छी प्रार्थना करी ताबूत की आपन कृपावंत होऊन जगत कल्याणासाठी गुरु शक्तिपीठाची स्थापना करून दिली आहे। त्या शक्तिपीठाची सेवा विनम्र भावनेने श्रद्धा भक्ती निर्देश निस्वार्थ बुद्धीने करून जे कोणी ह्या जगात दुखी कष्टी आहे त्यांची सेवा काया वाचा मनाने करून जगतात अम्मा मनमाना प्राप्त झालेल्या जन्मातील कर्तव्याची जाणीव व्हावी व जगतात सर्व मानवाला सुख शांती समाधानाचा लाभ होऊन जगतात मार्गी धर्माचा उदय होऊन मार्गी जीवन ईश्वरमय व्हावे अशी आपल्या चरणी प्रार्थना शुभानुभवतो। हे भगवंता नारायण आमच्या कुटुंबाच्या उद्धाराकरिता ज्या दीर्घपुण्यनिवृत्ती स्वतःला अनेक तऱ्हेचा त्रास असून देखील अनिश्चित जगत आहे त्यांच्या उपदेशाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आम्हा सर्वांकडून यथोचित वर्तन घडले आमच्या हातून घडलेल्या पातकांची व प्रमादांची ज्या क्षणापासून तरी पुनरावृत्ती न होऊन निकट आतील व इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतापून जाऊन आणि शुद्रमिकारांना किंवा कोत्या समजुतींना बळी करून आसामुळे अथवा ज्ञानामुळे आमच्या मनात त्यांच्याविषयी जे काही असतील किंवा त्यांच्या उद्देशाविरुद्ध त्रुटी घडली असेल त्या सर्वांबद्दल मी तुझे व त्या सर्वांची अनन्य भावाने क्षमा मागतो। आमच्या कुटुंबात सदैव सुख शांती समाधान व परस्परांविषयी जिव्हाळ्याचे प्रेम आणि भरपूर आनंद हे निवास तसेच प्रत्येकाचे अंतकरणात सदैव जागृत राहो। आमच्या राहिलेल्या आयुष्यात आमच्या हातून त्यांनी योजलेले महाकार्य अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार पडू व इतरही अनेक सत्कृत्ये प्रत्येकही घडत राहो जेणेकरून त्या दिव्यपुण्यभूती आम्हाला सदैव संतुष्ट करा व तुझेही आमच्या अनुभवात हे प्रभू आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपापले कर्तव्य कर्म आवडात पाळण्याची सुरुवात पूर्वीच्या सत्कर्मानुसार आम्हापैकी काही व्यक्ती आज जरी सुखभोगीत असो तथापि पुढील जन्माची कर्तृत्व मनुष्याने या जन्मी अति प्रयत्नाने करावी अशा तऱ्हेच्या तुझ्या नित्यशुद्ध वाचेने तू जगाला जो घडावून दिला आहेस त्याला अनुसरून आणि उत्ताराची पेट आकाराने न होईल अशी स्मृती हे दयाळना कुटुंबातील सर्व व्यक्तींना तुझे एवढीच माणी तुझ्या चरणी अत्यंत लीन होऊन मी मागतो।